विद्रोह पर लाइव चैनल की खबरें निरंतर देखने के लिए इस चैनल को सब्सक्राइब करें। सब्सक्राइब करने के लिए सबसे पहले इस सब्सक्राइब बटन को दबाएं। सब्सक्राइब बटन को दबाने के बाद में यहां पर बेल आइकन आ जाएगा। बेल आइकन को दबाते ही विद्रोह पर की खबरें आप तक निरंतर पहुंचती रहेगी। सिस्टीम मध्ये काम करताना सर्वात जास्त जवळून कोणी आम्हाला समजत असेल तर मला असं वाटतं पत्रकार आणि त्याच्यानंतर राजकीय मंडळी हे जवळून समजतात की कोणत्या घटनेत कोणत्या प्रकरणामध्ये किंवा पोलीस कसं काम करते। सिस्टीममध्ये काम करताना सर्वात जवळून तुम्ही आम्हाला अनुभवता आणि कोणत्याही एका बुद्धिजीवी वर्गाचं जर ॲनालिसिस केलं तर तो बुद्धिजीवी वर्ग कसा आहे तर त्या बुद्धिजीवी वर्गाची क्वालिफिकेशन हायर क्वालिफिकेशन हे बघितलं जाते की तिथलं फक्त लिटरसी नाही तर हायर क्वालिफिकेशन किती आहे। तर पत्रकारांमध्ये जे प्रॉब्लेम्स आहेत सर्वात मोठा प्रॉब्लेम आमच्या सरांनी सांगितला असं की आम्ही बिनखात्याचे मंत्री आहे बरंचसं त्यांनी म्हणजे जॉबमध्ये बोलून गेले परंतु खरं ते दुःख नाही की आमच्या समस्या आम्हाला माहिती पाहिजे। इनसिक्युअर सर्वात जास्त जो कोणी असेल सिस्टीममध्ये तर सर्वात मोठा म्हणजे पत्रकार। पत्रकारांवर हल्लेही होतात पत्रकारांना धमकावलं जाते दबाव नीती अवलंबली जाते वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रॉब्लेम्स आहेत आणि जेव्हा संकट येते तेव्हा संपादक हे सर्टिफिकेट पण देत नाही की आमचा पत्रकार आहे। ही फॅक्ट आहे कारण की त्याच्याशी तुमचा आमचा डायरेक्ट संबंध आहे आणि हे असं करत असताना बऱ्याचदा काही निगेटिव्ह बातम्या येतात तेव्हा मन थोडंसं आमचं दुखते किंवा पूर्ण ॲनालिसिस होत नाही की पोलीस कशा परिस्थितीत काम करतो आणि वन साईड किंवा पूर्वग्रह दूषित मनाने बातमी दिली जाते किंवा पूर्ण समजून एक बाजू समजली जाते आणि दुसरी बाजू समजून घेतली जात नाही। अशा वेळेस पूर्णपणे तुम्ही जर समजून प्रॉपरली ॲनालिसिस कारण की तिसरा स्तंभ त्यालाच म्हणतात चौथा स्तंभ लोकशाहीचा आधारस्तंभ चौथा स्तंभ खूप महत्त्वाचा आहे। मीडिया फक्त मीडियाने हा मीडिया अनेक म्हणजे रेकॉर्ड असं 27 कोटी 27% BPL आहे एवढ्या लोकांना वाचा फोडणं आज परिस्थिती फार विदारक आहे आणि एवढ्या म्हणजे ज्याला म्हणू की आपण शोध पत्रकारिता या ब्रेकिंग न्यूजच्या काळात संपल्यात जमा आहे वाचन संस्कृती संपल्यात जमा आहे। लगेच ब्रेकिंग न्यूज फक्त हे करताना बऱ्याचदा चुकीच्या गोष्टी करतात जसं लोक आपल्या इलेक्शनमध्ये विधानसभेच्या तिथं ते वेपन पकडले तो मिलिटरीवाला माणूस मिलिटरीतून रिटायर झाला संत्राचा व्यापारी आधी आला तेव्हा त्याने सांगितलं की मी 80,000 ATM मधून काढले माझ्याकडे हे 2 वेपन आहे आणि कोण होतं तिथं हे तुम्हालाही माहिती आहे परंतु लगेच ब्रेकिंग न्यूज आम्ही बसलेलोच होतो आणि रेव्हेन्यूची टीम बसलेली होती ते सर्व व्हेरीफाय करत होतो त्याचं लायसन्स हे ते आणि लगेच मग ते न्यूज आल्यामुळे आता कोण कशाला इलेक्शन कमिशनला उत्तर द्यायचे म्हणून ते त्याला खूप त्रास झाला विचार आर्मी एक्समॅन म्हटलं एक त्याच्याकडे आदरानं बघितलं जाते बघावं पण त्यांनी एवढे वर्ष देशसेवा केली तर या ब्रेकिंग न्यूजमध्ये असे काही घटना घडतात तर तेव्हा थोडंसं मन हे होते की तुम्हाला एक आव्हान करतो एक कलीग म्हणून तुम्हाला सांगण्याची इच्छा आहे की आपलं एज्युकेशन BJ असेल MBA असेल हे सुद्धा वाढवा आमच्याशी जेवढा चांगला चांगला ट्यूनअप असेल सिस्टीमसोबत ट्यूनअप असेल तो ट्यूनअप जितका चांगला तितकं तुम्हाला आतमध्ये शिरतापणी शोध सर सिस्टीममध्ये आल्यावर समजते किंवा आम्ही वकील लोकांबद्दलही बोलतो की बाबा यांना बरंचसं अजून पोलिसांचं काम समजत नाही ते तिकडचं समजते म्हणून पोलिसांचे फंडे अजून समजत नाही ते हे कारण असं आहे की एक दुरावा ठेवायचा आणि मला सर्व समजते असं आविर्भावण्याचं असं नाही जेवढा ट्यूनअप चांगला तेवढा आपल्याला शोध पत्रकारिता किंवा आपल्याला रिसर्च किंवा आणखी प्रॉपरली एक बॅलेन्स पत्रकारिता करता येईल असं मला वाटते।